यांची फिरती मोबाईल व्हॅनचा जो खेडोपाडी जाऊन गोरगरिबांना न्यायनिवाडा कोर्टामध्ये जाऊन ज्यांना न्याय मिळत नाही अशांसाठी ही फिरती लोकन्यायालय महाराष्ट्र शासनाने सुरू केलेलं आहे आणि याच्या माध्यमातून बरेचशा ज्याची वकील लावून कोर्टामध्ये केस चालवण्याची ऐपत नाही अशा लोकांना ह्या लोकन्यायालयामध्ये लोकअदालतमध्ये असलेली प्रकरणे तडजोडीने मोफत मिटवण्याची
प्रक्रिया ह्या याच्यातून ह्या माध्यमातून गाव ठराविक ठरलेल्या गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांना न्याय दिला जातो, त्यांच्या तडजोडीने न्याय निवाडा केला जातो, गोरगरिबांना न्याय मिळतो. हा उद्देश महाराष्ट्र शासनाचा असल्याने सर्वसामान्य जनतेला म्हणजे न्याय मिळतोय असं ह्या म्हणजे ह्यांच्या आणि कार्यक्रमाच्या उद्देशाने आमच्या वकील संघाचे सदस्य न्यायाधीश सर्वांनी मिळून एफटी शेख मॅडम एफटी शेख मॅडम व वकील संघाचे सर्व कर्मचारी म्हणजे सदस्य सिनियर ज्युनियर सर्वांनी मिळून प्रामुख्याने राकेश आंबर्डे देशपांडे साहेब बाबुराव जानसे असे सिनियर ज्युनियर मंडळी याच्यात सहभागी होऊन हा कार्यक्रम घेतला जातो. ह्या कार्यक्रमाचा उद्देश चांगला आहे, गोरगरिबांना न्याय मिळावा हा शासनाचा जो उद्देश आहे तो सफल होतो आणि याच्यातून सर्वांना म्हणजे बिगर खर्चिक मोफत न्याय दिला जातो. बिगर खर्चाचा न्याय मिळाला तर त्याची किंमत वाटत नाही आपल्या खेड्यामध्ये, कारण कसं असतं की मोफत कोणती गोष्ट दिली तर त्याचं महत्व जनतेला नाही. म्हणून हे फिरतं मोबाईल लोक न्यायालय आहे, लोक अदालत आहे, याची सर्वांनी यापुढे लाभ घेऊन जास्तीत जास्त प्रकरणे आणि न्याय हा प्रत्येकाच्या दारी जाऊन दिला जातोय याचं सर्वांनी लाभ घ्यावा एवढं बोलून. अजून काय आमचे 138 तीन प्रकरण होते, आज त्यांनी पैसे भरून तीन प्रकरण आम्ही आज पेट्रोल करीत आहोत. त्यांचा वन टाइम सेटलमेंट म्हणजे तडजोड योजनामधून त्यांना आम्ही लाभ दिला आणि आम्ही या तीन केस मागे घेत आहोत. आणि आष्टीचे न्यायालय आणि आष्टीच्या दुर्गम ठिकाणी येऊन आष्टीचे न्यायालय आणि धानोरा सारख्या दुर्गम ठिकाणी येऊन गोरगरिबांना हा न्याय दिला आणि त्यातून आमच्या तीन केस निकाली झाले. त्याबद्दल मी न्यायालयाची धन्यवाद. तालुका विधी सेवा समितीच्या वतीने अजून मोबाईल व्हॅनचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तो सर्व गरिबांना शेतकऱ्यांना जी समस्या आपापसातल्या जे काय वाद म्हणते शेतजमिनीचे वाद असतील वगैरेचे भांडणं असतील हे एक मताने एक विचाराने तडजोड करण्याचे सामंजस्याने ते मिटवण्याचे आपापसात चर्चा झाल्यानंतर मग तडजोडी केली जाते आणि सर्वांना न्याय आपल्या ही मोबाईल व्हॅन आहे आपल्या दारोदारी घरोघरी डोर टू डोर ह्याची सेवा केलेली आहे. ती सेवा समितीने आष्टीच्या न्यायाधीशा स्वतः ते काम पाहतात आणि चांगल्या दर्जाने ते म्हणजे टीशर्ट काम करतात आणि त्याच्यामध्ये अष्टवकील संघाचे सदस्य सुद्धा त्यांना फार या कामात सहकार्य करतात. अध्यक्ष पण आहे माझे मित्र उपाध्यक्ष शार्दूल जोशी हे पण अति परिश्रम करतात मदत करतात आणि त्याच्यानंतर माझे अगोदरचे पहिले मित्र आर आर हंबर्डे हे या ह्या कार्यामध्ये अग्रेसर पुढे असतात आणि ते सर्व त्यांच्याकडे जे प्रकरण असते ते पक्षकारांना समजून सांगून ते त्यांना न्याय देण्याचं काम आर आर हंबर्डे करतात. आणि आमचे नूतन अध्यक्ष नवनक विद्याते हे आता या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांनीही बरेचसे गावे या अगोदरही तडजोडीचे काम भरपूर केलेले आहेत. आज ते नवीन अध्यक्ष आहेत आणि इथून पुढे हे चांगलं काम करतात करीत राहते. आणि या धानोरा गावचे आदरणीय राम शेळके यांनी गेले राम शेळके यांनी गेले 20 ते 25 वर्षापासून या धानोरा गावात जे काय वाद तंटे असतील सामंजस्यपणे त्यांनी दोन्ही पक्षकारांनी एकत्र करून या स्थानिक पातळीवर राम शेळके यांनी ते काम मिटवण्याचे काम केलेले आहे. गोरगरिबांना मदत ते गेल्या 20 ते 25 वर्षापासून ते मदत करतात. गोरगरिबांना कुठं आर्थिक सहाय्य जरी जर कोणाला जर असेल तर ते आर्थिक सहाय्य करतात. कुणाचे समजा दवाखान्याचे काय अडचण असले लग्न कार्याचे काय अडचण असले ते सुद्धा तिथे अग्रेसरने तिथं उपस्थित राहून हजर राहतात आणि अशा प्रकारे गोरगरिबाचे न्याय गोरगरिबाला न्याय कसा मिळेल हे शेळके साहेब राम शेळके हे करतात.
अशा पद्धतीने त्यांची ही वाटचाल जी सामाजिक दृष्टीने जी वाटचाल चालू आहे ती इथून पुढेही आजही करतात आणि पुढेही राहील आणि ते सर्वांना सहकार्य करतील सगळ्या समाजाला कर्मचारी देखील या सगळ्या समाजाला ते पुढे घेऊन जातील जय देतील असे मी त्यांच्या वतीने ग्वाही देतो आणि ते पुढेही उत्कृष्टरीतीने काम करतील समाजाला हाताखाली घेऊन येऊ इच्छित त्यांनी बरेचसे काम केलेले मी त्या राम शेळकेबद्दल मी धन्यवाद मानतो त्यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल मोबाईल आणि आजचा जो कार्यक्रम मोबाईल ह्यांचा ही त्यांच्या आवारामध्ये ग्रामपंचायतच्या आवारामध्ये आलेला आहे त्यांनी ह्या कार्यक्रमाचं सर्व नियोजन राम शेळके यांनी केलेलं आहे उत्कृष्ट दर्जेने परत सरपंच आहेत आमचे परमेश्वर काका उदावंत उदावंत सरपंच हे गावचे सरपंच आहेत परत उपसरपंच आहे उदावंत या सरपंचाने भरपूर या गावासाठी कामकाज केलेले ग्रामपंचायतमध्ये जे या ग्रामपंचायतचे नियोजन जे आहे ते सर्व त्यांनी सर्व स्थळ पातळीला त्यांनी वाटप करून दिले आणि हे शिबिराचे कार्यक्रमाचे नियोजन सुद्धा त्यांनी केले चांगल्या पद्धतीने केले लोकन्यायालयाचे त्यांचा शहाचा वाटा आहे राम शेळके आणि उदावंत यांचा शहाचा वाटा आहे त्यांनी उत्कृष्ट दोघांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्या पाठी त्यांना सहकार्य करणारे जसं सय्यद सर ते त्यांना मदत करीत आहेत आणि त्यांच्या विद्यमानाने आणि ते वार्ताहर अब्दुल बबलू सय्यद यांनीही या कामात अग्रेसर ठेवला त्यांनी उपस्थिती दाखवली त्यांनी हातभार लावला या कामाला आणि या कार्यक्रमाची दखल घेतली व्यवस्था तुम्ही नियोजन केले या सर्वांनी म्हणून मी सर्वांच्या हार्दिक अभिनंदन करतो Prestigious career option for today's youth, but many students fail because maths is the biggest hurdle for MBA aspirants. But this is not the case here. Here, maths is easy, very easy. Thanks to Mr. Anis Kutty, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the MBA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques which he has termed Changumangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to have fear of maths, but now after joining Anis classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anis classes. Anis classes, where maths is fun.